विटा नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाची माजी आमदार सदाशिव पाटील यांनी पाहणी केली. शहरातून दररोज एकत्रित होणाऱ्या ओला व सुक्या कचऱ्याचं विघटन करून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. नुकताच महाराष्ट्र शासनाने विटा नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खतास विक्री परवाना दिला. यावेळी संपूर्ण घनकचरा प्रकल्पाची पाहणी करून माजी आमदार सदाशिव पाटील यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि घनकचऱ्याचं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांनी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, स्वच्छता कर्मचारी व प्रशासनाचं कौतुक देखील केलंय. घनकचरा व्यवस्थापन भूमी नगरपालिकेनं विकसित केलेली आहे, त्या ठिकाणी मी आता उभा आहे आणि आता सगळ्या या प्रकल्पाची पाहणी केली. नगरपालिकेचे काही अधिकारी आणि काही कर्मचारी माझ्याबरोबर आहेत. एकंदरीत या सगळ्या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर मला अभिमान वाटतो की आपल्या या परिसरामध्ये विटा नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापनाची जी या ठिकाणी केलेले सगळं काम, गांडूळ खत निर्मिती असेल, ओला कचरा सुका कचरा जेव्हा प्रक्रिया असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी खत निर्मिती करण्याचं त्यांचे योजना असतील, त्या सगळ्या योजना अतिशय कार्यक्षमतेनं राबवलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन, चांगल्या पद्धतीनं मनापासून नगर परिषदेने या ठिकाणी केलेलं काम पाहिल्यानंतर मलाच काय सर्वांनाच विटेकर लोकांना या घनकचरा व्यवस्थापनाबाबतची माहिती जर झाली तर अधिकच लोकांना याबद्दल जागृती होईल आणि पुन्हा शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचं काम या ठिकाणी करता येईल. पण मी मुद्दाम या ठिकाणी सूचना करू इच्छितो नागरिकांना आणि सर्वांना की आपण इथं यावं. नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन कशा पद्धतीनं उत्कृष्टपणे राबवू शकते त्याचा एक नमुना म्हणून विटा नगर परिषदेची ही भूमी लोकांनी पाहायला काय हरकत नाही आणि पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की आपण नगर परिषदेला कशा पद्धतीनं सहकार्य करावं की ज्या योगे या व्यवस्थापनाला आपल्याकडून ओला कचरा सुका कचरा वेगळा करून दिल्यानं कशी मदत होऊ शकते त्याची प्रचिती या भूमीला भेट दिल्यानंतर येऊ शकते. म्हणून मी सर्वांना विनंती करेन की आपण या ठिकाणी यावं, बघावं आणि नगरपालिका प्रशासनाला या कचरा व्यवस्थापनामध्ये अधिक मोलाचं सहकार्य करावं. सुरेश सरगर, सेवन स्टार न्यूज, विटा.